पनवेलकरांनी आज मजनू चित्रपटाला केलेली गर्दी पाहून हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास मजनू चित्रपटाच्या अभिनेत्री श्वेतलाना आहिरे यांनी पनवेल शहरातील ओरॅन मॉल येथील PVR या ठिकाणी चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मत व्यक्त केलंय. शुक्रवारी मजनू चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पनवेलकरांनी चांगला प्रतिसाद देत चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री श्वेतलाना आहिरे यांच्यासह या चित्रपटाचे सहनिर्माते इरफान भोपाली आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आज हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मला मोठी उत्सुकता लागली असून यापूर्वी मी या ठिकाणी इतर अभिनेत्यांचे चित्रपट पाहण्यासाठी येत होती, पण आज माझा स्वतःचा चित्रपट प्रदर्शित होऊन तो प्रत्यक्ष पडद्यावर बघण्याचा एक वेगळाच आनंद मला मिळाला असं प्रतिपादन श्वेतलाना आहिरे यांनी केलंय. नमस्कार, मी श्वेतलाना आहिरे. आज पनवेलकरांना भेटायला मी खास ओरियन मॉल PVR मध्ये आलेली आहे आणि खूप छान वाटतंय, खूप एक्सायटेड आहे सर्वांना भेटण्यासाठी आणि नक्कीच सर्वांचे प्रतिसाद ऐकण्यासाठी मी थांबलेली आहे. तर सर्वांना मी भेटेल आणि नक्की पनवेलकरांनो कसा वाटतो मूवी मला नक्की सांगा आणि सर्वांना सांगा. मी एक्सप्रेस नाही करू शकत स्वतःला, कारण ओरियनमध्ये मी सहसा खूप वेळ येत जायची, पण स्वतःची मूवीच्या प्रमोशनसाठी आल्यामुळे ती भावना वेगळीच आहे. आणि मला नक्कीच माहिती आहे की पनवेलकर सगळेच मला सपोर्ट छानच करतील, तुम्ही सर्व छान करतच आहात, तर नक्कीच सपोर्ट करा आणि नक्की मजनू बघा, तुमच्या चित्रपटगृहात लागला आहे, नक्की बघा आणि मला. तसंच या चित्रपटाचे सहनिर्माते इरफान भोपाली यांनी सांगितलं की एक वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असून सर्व मराठी चित्रपटांचा रेकॉर्ड तोडेल अशी या चित्रपटाची कथा आहे. अल्पावधीतच हा चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तरी तर नमस्कार सगळ्यांना. माझं नाव इरफान मेहबूब अली भोपाली आहे. त्या दिवशी पत्रकार परिषदमध्ये मी सांगितलं होतं की, आणि मी सॉरी पण सांगितलं होतं, खेद पण प्रकट केला होता की फ्रायडे सॅटरडे संडे सगळे आमचे हाऊसफुल होतील आणि मंडे नंतर कदाचित तुम्हाला तिकीट भेटेल. आणि आजचं ते माझा शब्द देवानी ऐकलं मला वाटतंय. फ्रायडेचा दिवस आहे, चांगला दिवस आहे आमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण, मजनूची पूर्ण टीमसाठी चांगला दिवस आहे. आणि आजचा शो फुल आहे, उद्याचा आणि परवाचा पण डेफिनेटली फुल होणार. आणि आपण सगळ्यांनी जाऊन सिनेमागृहात कुटुंबासह हे बघावं, परत माझा एक आव्हान आहे. आणि आज आम्ही इथे आलेलो आहे, आम्हाला एकदम आम्हाला असं खूप एक्साइटेड आहोत आम्ही. आणि आत्ता असं मला वाटतंय की परीक्षा तर आम्ही दिली आणि आज किती मार्क्स भेटणार आहेत ते आम्हाला कळणार आहे, म्हणून ते त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत.